लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याचा धुरळा बसतोय ना बसतोय तोच आता आरोप आणि प्रत्यारोपांचा फुफाटा उडू लागलाय. महायुतीच्या पराभवाला भाजपच कसा जबाबदार आहे हे सांगण्यासाठी खुद्द महायुतीतीलच नेत्यांची नुसती चढाओढ लागली आहे. मात्र त्यातही फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचीही चर्चा जोरात रंगली आहे. पाहूयात याबाबतचा आमचा स्पेशल रिपोर्ट. परत एकदा सांगा की रामटेकच्या पराभवाचा विलन कोण आहे? बावनकुळे साहेब, मला जी चाळणी लावल्या गेली तशी त्यांना पण त्या ठिकाणी लावल्या गेली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला सर्वे नावाचं जे भूत तुमच्या डोक्यात गेलं होतं ते आता निघेल. उशीर केल्या कारणानं, इतर स्पर्धक आल्या कारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता. आरोप, टीका, टोमणा, सल्ला आणि वादाचा नुसता कल्ला ही परिस्थिती निर्माण झाली आहे महायुतीतील नेत्यांची. आणि त्याचं कारण आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या महाराष्ट्रातील प्रगती पुस्तकावर मारला गेलेला शेरा आणि तो आहे अत्यंत असमाधानकारक. आणि या शेऱ्यानंतर भाजपला घेरण्यासाठी खुद्द महायुतीतीलच नेत्यांचं आग्या मोहळ उठलेलं आहे. महाराष्ट्रामधील मतदार राजानं महायुतीच्या पारड्यात म्हणावी तशी मतांची बिदागी दिली नाही, त्यामुळे महायुतीचा आकडा काटकुळाच राहिला. आणि त्याची कारणं सांगताना काही नेते राजकारणही सांगू लागलेत. कृपाल तुमाने यांनी तर लोकसभेच्या पडद्यावरील मतांचा पिक्चर आपटण्यामागे बावनकुळेच विलन असल्याचं म्हटलंय. तर शिंदे गटाच्या भावना गवळी यांनी भाजपनं केलेल्या सर्व्हेवर बोट ठेवत थेट हल्ला चढवलाय. बावनकुळेच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका झाल्या आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची संपूर्ण जबाबदारी आहे त्या पराभवाची. रामटेकसाठी विलन तर मग बावनकुळेच म्हणा. तेच बावनकुळेच आहे. त्यांनी ज्या आग्रह खातर ज्या म्हणजे हट्टाहासानी ही जागा मी माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आम्ही जेव्हा बसलो त्यांनी जो हट्टाहास पकडला की नाही यांना द्यायचीच नाही. माझ्यासाठी जो काही सर्वे त्यावेळेला झाल्या आणि सर्वेच्या माध्यमातून दाखवल्या गेलं तसं मला असं वाटतं की त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे सर्वे व्हावं, चिंतन व्हावं आणि त्यानंतरच सगळ्यांच्या उमेदवाऱ्या फायनल व्हाव्या. इतकंच नाही तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी डोक्यातील सर्वे नावाचं भूत आता उतरलेलं आहे म्हणत भाजपवरच आरोपांचा बाण सोडलाय. तर गोडसेंनी पराभवाचं कारण सांगताना उमेदवारी जाहीर करण्यात झालेल्या लेट मार्कवर बोट ठेवलंय. तुम्हाला सर्वे नावाचं जे भूत तुमच्या डोक्यात गेलं होतं ते आता निघेल. तुम्ही लोकांची मानसिकता तपासली पाहिजे. लोक काय म्हणतात हे सॅम्पल सर्वे घेऊन तुम्ही जर उमेदवार डिक्लेअर करायला लागला, जागा बदलायला लागला तर त्याचा परिणाम काय झाला तर ही लोकसभा. भाजपनं त्यांची जवळजवळ 22 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली. कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असती तर निश्चित त्याचा फायदा या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता. तो उशीर केल्या कारणानं, इतर स्पर्धक आल्या कारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता. भाजपवर होणाऱ्या या सगळ्या आरोपांच्या भाऊ गर्दीत अजित पवार गटाचे नेते फारसे नाहीयेत. जे आहेत ते सर्व शिंदे गटाचेच ही गोष्टही इथे लक्षात घेण्यासारखी. तेही असो, पण खरं तर एखादं जहाज बुडायला लागलं की त्यातून उडी मारण्याची खाई सर्वांनाच असते. महायुतीचं जहाज बुडायला लागलं असं म्हणता येणार नाही, पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जहाजानं हेलकावे खाल्ले का तर या प्रश्नाचं उत्तर हो असंच द्यावं लागेल. त्यामुळे नुसत्या हेलकाव्यांनीच महायुतीतील नेत्यांची आरोप करण्यासाठी नुसती मुरकंड उठली आहे. गेला बाजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचं म्हणत थोडासा का होईना पण कॅप्टन पदाचा आब राखलाय. पण या सगळ्यात जास्त लक्षात राहिले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मोठ्या पडझडीनंतरही एखादा सेनापती खंबीरपणे उभा राहावा तसेच देवेंद्र फडणवीस निकालानंतर लगोलग पुढे आले आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळं होण्याची तयारी दाखवली. त्यामुळे पराभवानंतरच्या या सगळ्या गदारोळात फडणवीसांनी दाखवलेलं औदार्य आणि नैतिकता मात्र महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिली हेही नसे थोडके, नाही का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.